2017च्या निवडणुकीत रॉय नाईक यांनी फिक्सिंग करून निवडणूक लढवली असल्याचा साक्षात्कार 2.5 वर्षानंतर वाळपय काँग्रेस गटाला झाला. रॉय नाईक यांनी विश्वासघात केला असून आगामी निवडणुकीत वाळपयतून काँग्रेसला योग्य उमेदवार देऊ अशी ग्वाही वाळपय काँग्रेस गटाने दिली. तो म्हणजे आमचा हल्लीच जो रॉय नाईक आणि रितेश नाईक भाजपान प्रवेश केला. भाजपान प्रवेश करण्यामागचे कारण किती मला खबर ना, पण ज्यांना 2017 इलेक्शन झाले वाळपय मतदारसंघात रॉय नाईक तिकीट मिळली आणि रॉय नाईक तिकीट मिळाल्या उपरांत रॉय आमचे काँग्रेसची जी ठाम म्हणजे फिक्स मतं असा 6,000 ते 7,000 ती 6,000 मतं ही काँग्रेसची पडली. ती पडली किती की विश्वजीत राणेच्या विरोधातील मतं काँग्रेसची मतं. पण त्यांना हा डायरेक्ट म्हणता की रॉय नाईकान 2017 फिक्सिंग केले विश्वजीत राणेबरोबर डायरेक्ट फिक्सिंग केले, म्हणून तो लास्ट 4 ते 5 दीस मतदारसंघात दिसती सुद्धा पडूंक ना. म्हणून म्हणता की रॉय नाईकान फिक्सिंग केले, आता तो भाजपान वचो. त्या टायमारे त्यांनी काँग्रेसची तिकीट घेऊन भाजपा वांगडा फिक्सिंग केले, विश्वजीत राणे वांगडा फिक्सिंग केले. म्हणून म्हणता की ह्यान फुडें काँग्रेस पार्टी तेजेर केन्नाच विश्वास दवरचे ना, कारण आमचे कार्यकर्त्यांक तिणी खूब वादे केल्ले, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांक खूब वादे केल्ले. काही लोकांक तिणी पैसे दिता म्हणून सांगलेले रॉय नाईकान, आणि त्यांची फसवणूक केली, फटींग म्हणा केली. काही लोक त्याच्या मागीर घराकडे सुद्धा गेले पैशा खातीर. म्हणून म्हणटा की हे जे आसा ते कंप्लिटली म्हटले रॉय नाईक हेणी जेन्ना विश्वजीत राणे बरोबर 2017 फिक्सिंग केले. म्हणून आमकां खबर आसा काँग्रेसीन खंय तरी आशा जाली, आशा निर्माण जाली की रवी नाईक सांगता ते खरे सांगता म्हणून. पूण जेन्ना हे पळोवंक गेले की तो पैसे घेवन गायब जालो, लिपोन रावलो, खंय तरी सेटींग केलें आनी सगळी काँग्रेसची सगळी वोटींग ताणें मायनस केली. हांव सांगता तेन्ना तो सीट आमचो येतलो आसलो, 10,000 क्रॉस वोटींग जातलें आसलें असो त्या टायमार सिच्युएशन जाल्लें. पूण रॉयान सगळी पाड घालून आमच्या गेलो, इतकेंच हांव सांगूंक सोदतां. रॉय बीजेपीन गेलो ह्या बद्दल आमकां मातसो खेद जाता, कित्याक एक तेजेर विश्वास दवरून ताका आमी तेज्या खातीर आमची काँग्रेस कमिटी काम केलें, मोठ्या प्रमाणांत काम केलें आनी त्या विश्वासाक तो पात्र जावंक ना. पण अशा मनशाचेर आमी केन्ना विश्वास दवरचे ना, आनी असो विश्वासघात करपी मनीस हेज्या फुडें आमी आमच्या हितून आमी आमची कमिटी तेज्या खातीर वावरची ना. तेन्ना हेज्या फुडें आमी विचार करून तेजें निरीक्षण करून लोकां फुडें एक व्यक्ती, प्रबळ व्यक्ती आनी विश्वासाक पात्र ठरणारी व्यक्ती आमी एक कँडिडेट म्हणून काँग्रेसच्या तर्फे दितालीं. तेन्ना लोकांनी न डळमळटा आमच्या फाटल्यान सदोदीत कार्य करीत रावपाक जाय आमकां. म्हणून आमी ह्या फुडें योग्य कँडिडेट दितले काँग्रेसीक आणि योग्य आमच्या काँग्रेसचे मतदार असा त्यांना योग्य न्याय दितले, कारण आमचे काँग्रेसचे अजूनही 70 योग्य मतदारांचो विश्वास असा काँग्रेसचे. म्हणून आजपर्यंत लोकसभेत 8,200 वोटींग पडलेले हा काँग्रेसच्या वाटेन. म्हणून आमी ह्यान फुडें जे विधानसभा इलेक्शन येतले ताका आमी योग्य कँडिडेट दितले. रॉय नाईक सारखे जे फटींगपणा करतात ते कँडिडेट आमी दिवचे ना.